सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। तुगलकाबाद येथे संत रविदास महाराज मंदिराची जमीन परत करून मंदिराचे पुनर्निर्माण करून देण्यासाठी नंदुरबार जिल्हा चर्मकार समाज बांधवाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। तुगलकाबाद दिल्ली येथील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचं अतिप्राचीन ऐतिहासिक असलेलं मंदिर दिनांक 10 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली सरकार प्रशासनाचे व दिल्ली केंद्र सरकारने संगनमत करून आमच्या अस्मितेवर ठेस पोहोचवली त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही समस्त समाज बांधव नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत। हा आघात आमच्या अस्मितेवर आमच्या आराध्य दैवताचं मंदिर पाडून आमच्या समाजाला हा काळा दिवस म्हटला जाईल। आमच्या 28 करोड जनसंख्या असल्यावर ज्याच्या सरकारी दप्तरी कागदपत्री नोंद आहे असे आमच्या आराध्य दैवताचं मंदिर या दिल्ली प्रशासनाने पाडलेलं आहे। हे मंदिर पुन्हा पुनर्निर्माण करून आम्हाला आमची पूर्ण 12 एकर जागा मिळावी अशी आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार दिल्ली यांना या नंदुरबार जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही पत्र देण्यासाठी निवेदन देण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढला होता। प्रशासनाने आमच्या भावना समजून घ्याव्यात व आमच्या आराध्य दैवताचं मंदिर पुन्हा बांधून आमची पूर्ण 12 एकर जागा पुन्हा मिळावी अशी अपेक्षा करतो। अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने नेला आहोत, उडून आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुन्हा आंदोलनाला बळकट करू। या आंदोलनाची ठिणगी आहे आणि इथं जर आगीत रूपांतर झालं तर जळून खाक होणार म्हणून आमच्या भावना लक्षात घ्यावा व या आंदोलन करताना दिल्ली येथे आमचे 98 समाज बांधवांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचे गुन्हे मागे घ्यावे व त्यांना त्वरित सोडावे अशी आमची मागणी आहे व चर्मकार समाज मंदिर पुन्हा प्रस्थापित करून द्यावं अशी आम्ही विनंती करतो। जय रवी।